पवार यांनी बैठक बोलावली आहे। देवगिरी बंगल्यावर ही बैठक बोलावण्यात आलेली आहे। देवगिरी येथे अजित पवार यांच्या शासकीय निवासस्थानी आमदार येण्यास सुरुवात झाली आहे। संजय बनसोडे, अनिल पाटील, अण्णा बनसोडे, हसन मुश्रीफ हे बैठकीला उपस्थित आहेत। ज्या आमदारांनी अजित पवार यांना समर्थन दिलंय त्यांना बैठकीला बोलावण्यात आलेलं आहे। या बैठकीमध्ये आमदार यांना अजित पवार मार्गदर्शन करणार आहेत। अजित पवार यांच्या निवासस्थानी, शासकीय निवासस्थानी ही बैठक बोलावण्यात आलेली आहे। देवगिरी या शासकीय बंगल्यावर अजित पवार यांनी बैठक बोलावली आहे। अजित पवार या सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत। अजित पवार यांनी काल सरकारमध्ये प्रवेश केल्यानंतर आता अजित पवार यांनी बैठक बोलावलेली आहे। तर आपल्या सोबत असलेल्या आमदारांना अजित पवार मार्गदर्शन करणार आहेत। अजित पवार यांनी बैठक बोलावलेली आहे। देवगिरी बंगल्यावर त्यांनी ही बैठक बोलावली। देवगिरी या अजित पवार यांच्या शासकीय निवासस्थानी आमदार येण्यास सुरुवात झाली आहे। ज्या आमदारांनी अजित पवार यांना समर्थन दिलंय त्यांना बैठकीला बोलावण्यात आलंय। या बैठकीमध्ये आमदार यांना अजित पवार मार्गदर्शन करणार आहेत। तर यासंबंधी अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अनिल सावरे आपल्याशी फोनोद्वारे जोडले गेले आहेत। अनिल, काय सांगाल, अजित पवार यांनी बैठक बोलावलेली आहे, बैठक सुरू झाली आहे? नक्कीच, आणि आपण पाहिलं तर 17-11 सुमारास ही बैठक सुरू झाली आहे। मात्र आपण पाहिलं तर जे आमदार आणि मंत्री असतील, काल ज्यांनी शपथविधी घेतली आहे, ते मंत्री आणि हे जे आमदार आहेत अजित पवार यांच्या शासकीय देवगिरी निवासस्थानी दाखल झाले आहेत। त्यातच आपण पाहिलं तर 20-25 मिनिटांपूर्वी अजित पवार हे सागर बंगल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठकीला बसलेले आहेत। मात्र आता या बैठकीमध्ये नक्की काय चर्चा होते आणि कोणते खाते कोणाला मिळतात, खातेवाटे भेटतात, त्या संदर्भात जे चर्चा आहे ती होत आहे आणि त्यानंतर अजित पवार हे पत्रकार परिषद घेण्याची शक्यता वर्तवली जाते। या पत्रकार परिषदेमध्ये काय चर्चेला जाणार याची काही माहिती आहे का? नक्कीच, अजून जी माहिती आहे ती गुप्त आहे। एकंदरीत आता अजित पवार या चर्चेनंतर पत्रकार परिषद घेतात व कोणते खाते कोणाला मिळतील अशी शक्यता वर्तवली जाते। आणि एकंदरीत पाहिलं तर अजित पवार हे म्हणतायत की राष्ट्रवादी आमचं आहे, घड्याळ चिन्ह आमचं आहे, त्यावर सुद्धा पत्रकार परिषदेमध्ये बोलण्याची शक्यता वर्तवली जाते। धन्यवाद अनिल, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।